चला तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन कसे सॉल्व्ह केले जातील. आता चले ह्या व्हिडिओमध्ये आपण काय चर्चा करणार आहोत की जर डिव्हिजन असेल तर काय होणार आहे. डिव्हिजन म्हणजे एम बाय एम, कोणती पण संख्या आहे एन कोणती पण संख्या, तर काय होणार आहे दोघांचं सबट्रॅक्शन. जसं इथं आपण बेसिक ऍडिशन केलं तसं इथं काय ना बेसिक सबट्रॅक्शन होणार आहे. मी लॉग टेबल इथं काढून ठेवलेले, तुम्हाला माहिती आहे लॉग टेबलचं स्टार्टिंग होते 10 ने अप टू 99 पर्यंत. दोन वेळा आपल्याला लॉग टेबल बघावा लागतो म्हणून 10 अप टू 99 पर्यंत, 0 ने स्टार्ट होते अप टू 9 पर्यंत, 1 ने स्टार्ट होते अप टू 9 पर्यंत, 0 ने स्टार्ट होते अप टू 9 पर्यंत, 1 ने स्टार्ट होते अप टू 9 पर्यंत. एंटी लॉग आहे, एंटी लॉग जर बघितलं मी डेसिमल पर्यंत डबल पासून सुरू होतो अप टू 99 पर्यंत, 0 ने स्टार्ट होते अप टू 9 पर्यंत, 1 ने स्टार्ट होते अप टू 9 पर्यंत. हे माहित असणं गरजेचं आहे. आणि कॅरेक्टरिस्टिक कसं काढतो, दोन नियम आहेत. 0 असेल तर काय, नंबर ऑफ 0 आफ्टर डेसिमल प्लस 1 करतो आणि त्याच्यावरती बार लिहितो. कॅरेक्टरिस्टिक फॉर ए नॉन झिरो साठी नंबर ऑफ डिजिट बिफोर डेसिमल मायनस 1 करत असतो. आताच आपण काय बघणार आहे, लॉग एम मायनस लॉग एन करणार आहे. पहिल्यांदा जसं पहिल्या प्रोसेस मला कळणं गरजेचं आहे, माझी प्रोसेस बरोबर आहे का नाही हे कळणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेणार आहे. जसं ज्याचं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल काय, 625 डिवाइड बाय 25 म्हणजे आपल्याला माहिती आहे 25 स्क्वेअर रूट येतो म्हणजे काय झालं 25. क्लिअर? म्हणजे आन्सर अपेक्षित आहे आपल्याला 25. चल तर काय करणार आहे, याला अप्लाय करणार लॉग, याला अप्लाय काय करणार आपण लॉग. लॉग अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, लॉग 625 मायनस लॉग 25. ठीक आहे. चल एच कॅरेक्टरिस्टिक जर बघितलं, एच कॅरेक्टरिस्टिक किती देते, एच कॅरेक्टरिस्टिक किती देते 2 पॉईंट, मी असं लिहून देतो वेळेस. एच कॅरेक्टरिस्टिक किती देणार आहे 1 पॉईंट. मी सर्वात पहिले कॅरेक्टरिस्टिक लिहिणार, हे नियम लक्षात ठेवा. लॉग मध्ये काय बघायचं आपल्याला, 62 चा 5 मध्ये बघायचा. आता नंबरिंग लिहिणार नाही, 62 चा कशामध्ये बघणार आहे 5, 62 चा मी काय बघणार 5. मेन डिफरन्स मध्ये काय आहे का नाही, म्हणजे 0 बघायचं आहे तर काय असणार 0. 62 चा लॉग आणि एंटी लॉग मध्ये मिस्टेक कुठे होतात ते मेन्शन करायचं तुम्हाला. 62 चा 5 7959 काय, 7959 ऍडिशन केली किती आन्सर आला, किती आन्सर येणार 7959च, म्हणजे काय झालं 2.7959. मीन डिफरन्स आता कशामध्ये बघायचं, लॉगचा 25 चा 0 and 0 मध्ये बघायचं, कन्वर्ट करून घ्यायचा होता. 25 चा 0 किती येतात, 25 चा 0, 25 चा 0 होता. मीन डिफरन्स मध्ये नाही आहे बरोबर, किती येतो 25 चा 0, 3979. किती 3979 कॅरेक्टरिस्टिक झाली तुमची 1, म्हणजे काय 3979. काय करायचंय, बेसिक काय करायचंय, सबट्रॅक्शन. म्हणून त्या पद्धतीने मी बेसिक सबट्रॅक्शन करून देतोय. 2.7959 मायनस 1.3979. चल 9 मधून 9 गेला 0, 50 मधून जाणार नाही म्हणून 5 मधून जाणार म्हणून 50, म्हणजे 8, म्हणजे 18, म्हणजे काय 6. ओके चला किती होणार आहे, 8 किती होणार आहे, 9 किती होणार आहे, 3. 2 जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या पद्धतीने करायचं. 2 मायनस 1 किती होणार 1, म्हणजे काय झालं 1 पॉईंट. यांचं कॅल्क्युलेशन काय आलं 1.3980. आपल्याला एंटी लॉग मध्ये बघायचं आहे, इथं काय करतो आपण, अप्लाय एंटी लॉग, अप्लाय एंटी लॉग, एंटी ऑफ 1.3980. चलो एंटी लॉग मध्ये काय बघायचं आपल्याला, 1.3980 आपल्याला माहिती ना कशामध्ये बघतो, आफ्टर डिसिमल म्हणजे काय 39.8 मध्ये बघतोय. 39 चा 8 बघितला, 39 चा 8 बघायचा कशामध्ये बघायचा, एंटी लॉग मध्ये 39 चा 8, 39 चा 8 जर बघितला काय 2500 किती आहे, 2500. मीन डिफरन्स मध्ये काय बघायचं, 0 तिथं अवेलेबल नाही, म्हणजे आन्सर काय आले आपल्याला 2500. काय आले आपल्याला आन्सर 2500. डिसिमल कुठे पुट करतो, पहिल्या डिजिट नंतर इंटू काय, हा जो डेसिमलच्या अगोदर संख्या आहे ती काय होते, पॉवर ऑफ 10 होते. मग पॉवर एडिश करायचं काय, जास्त बरोबर, पॉवर एडिश करायचं काय आन्सर 25. ही आहे प्रोसेस, सिम्पल प्रोसेस आहे, एवढी टफ प्रोसेस नाही आहे. काय काय करतो आपण, लॉगसाठी रूल्स लावतो, रूल्स लावल्यानंतर काय करतो, जे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं त्याला एंटी लॉग लावायचं. एंटी लॉग लावल्यानंतर नियम, एंटी लॉगचं लक्षात ठेवा, डेसिमल इनपुट करणार पहिल्या डिजिट नंतर इंटू करणार आणि 10 ची पॉवर ही डायरेक्ट येणार. तुमच्या क्लासमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये वेगळ्या पद्धतीने सांगितलं असेल, ही प्रोसेस आय थिंक सोपी आहे, त्याच्यामध्ये कन्फ्यूज राहशाल. त्यापेक्षा परत एकदा रूल, एंटी लॉग अप्लाय करताना पहिल्या डिजिट नंतर डेसिमल पुट करा, इंटू करा, 10 लिहा आणि कॅरेक्टरिस्टिक ऍज इट इज द्या, प्लस मायनसचा विचार करत बसू ना. सिम्पल एक्झाम्पल, आन्सर आलं म्हणजे प्रोसेस माझी सेम. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया स्पीडली. आता कळत असेल प्रोसेस
सिंपल आहे, प्रोसेस माझी सिंपल आहे, प्रोसेस फॉलो करत चला म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. आता एक्झाम्पल थोडशा आता टफ होत जातील, डिसिमल मध्ये येतील. एक्झाम्पल 1 2.896 डिवाइड बाय काय 7896. तुमच्या जवळ व्हॅल्यू, तर काय करतो आपण, प्रोसेस सिंपल आहे, प्रोसेस फॉलो करत चला. काय करतोय, लॉग अप्लाय कर. डिव्हिजन आहे म्हणजे काय होणार, सबट्रॅक्शन म्हणजे काय, 12.896 मायनस लॉग ऑफ 7.896. कॅरेक्टरिस्टिक पहिले, जर सर्व पहिले काय लिहायचं, कॅरेक्टरिस्टिक एच कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे, एच कॅरेक्टरिस्टिक टू डिजिट आहे, नॉन झिरो आहे, म्हणजे काय येणार 1 मायनस इथे किती येणार आहे 2. ठीक आहे, एच कॅरेक्टरिस्टिक झाले. आता आपल्याला लॉग टेबल मध्ये बघायचं आहे. लॉग टेबल मध्ये कसे बघणार तुम्ही, 12 चा 8 आणि 9. आता या 6 चं मी 10 करू का, केलं तरी घेऊ गुड, नाही केलं तर काय फरक पडत नाही करत. ठीक आहे, कशामध्ये बघायचं आपल्याला, आता लॉग टेबल मध्ये कसं बघायचं, पहिल्या लॉग टेबल मध्ये काय बघणार आपण, 12 चा 8 मध्ये बघणार, म्हणजे 12 चा 8 बघितला, मेन डिफरन्स मध्ये काय बघितला 9. ओके, सरळ सरळ गेले खाली आले, सरळ गेले खाली आले. चला 12 चा लॉग मध्ये बघायचा, 12 चा काय बघितलं आपल्याला, 12 चा 8 मध्ये बघायचं, 12 चा 8 मध्ये बघितला, 12 चा 8 मध्ये बघितला 1072 इथे, 1072 मीन डिफरन्स मध्ये गेलो, 1072 मीन डिफरन्स मध्ये गेलो, मीन डिफरन्स मध्ये मला बघायचं 9 म्हणजे काय, तुमची 31 ऍडिशन करायची, किती होणार 3 7 3 10. ओके, 1103 म्हणजे काय झालं, माझी 90 लिहिली 1103. ओके चला पटकन, तिथं 78 चा 9 आणि 6 मध्ये बघायचं आहे, 78 चा 9 आणि 6 मध्ये बघायचं आहे, 78 चा 9 मध्ये बघायचं आहे, आणि मीन डिफरन्स मध्ये 6 बघायचं आहे. 78 चा 9 आणि 6 किती आहे तुमचं, 9 किती आहे, 8 9 7 असतो, किती आहे 8 9 7 वन, आणि मीन डिफरन्स 78 चा 9 बघितलं. ओके 8 9 7 1, आणि मीन डिफरन्स मध्ये किती बघायचं आपल्याला, 6 बघायचं आहे, 6 ची किती 3 आहे, म्हणजे किती आले आन्सर 8 9 7. किती आन्सर येणार 8 9 7 4. दोघांच्या ऍडिशन केले किती आले 8 9 7 4. 8 9 7 4 काय करायचे, दोघांचे काय करायचे, बेसिक सबट्रॅक्शन. चलो बेसिक सबट्रॅक्शन करायचे, 1103 मायनस ऑफ 2.8974. दोघांचे काय करायचे, बेसिक सबट्रॅक्शन करायचे, 3 मधून जाणार नाही 13, म्हणजे झालं 9 मधून जाणार आहे, म्हणजे याला केलं मी 10 केलं तरी हा पण झाला तुमचा 10, म्हणजे हा झाला तुमचा 0. चलो 13 मधून गेले म्हणजे काय झालं 9 मधून 7 गेले म्हणजे राहिले 2, 10 मधून 9 गेले म्हणजे राहिला 1, 10 मधून 8 गेला म्हणजे राहिला 2. ओके इथं मी तुम्हाला सांगितलं या पद्धतीने लिहायचं, 0 आहे खाली काय, मायनस आहे, मायनस 2 म्हणजे काय, मायनस 2 म्हणजे काय, 2 बार म्हणजे काय आन्सर आलं, 2 बार. यांच्या दोघांचं मी सबट्रॅक्शन केल्यानंतर काय आन्सर आलं, 2 बार.2129. याला काय अप्लाय करतो आपण, अँटीलॉग. अँटीलॉग अप्लाय केलं तर काय होणार, 2 बार 2129. चला अँटीलॉग मध्ये काय बघणार आपण, 21 चा 29 कशाचं बघणार आपण, 21 चा 2 आणि इथं काय बघणार 9. चला 21 चा 2 पण कशामध्ये बघणार, अँटीलॉग मध्ये 21 चा 2 माझ्यासोबत बघत चला, 1629 काय, 1629 मीन डिफरन्स मध्ये काय, मीन डिफरन्स मध्ये आपल्याला बघायचं आहे 9 मध्ये गेलो तर आहे तुमचे 3, म्हणजे काय आन्सर आलं 1633. जर ऍड केलं तर काय झालं, 32, म्हणजे काय झालं 1632. ओके इंटू करायचं आहे, डिसिमल कुठं करायचा, पहिल्या डिसिमलनंतर हा काय 10 रेज 2, हा पॉवर काय होणार आहे 10, बार म्हणजे काय आन्सर करतो निगेटिव्ह, मॅनेज करायचं काय जास्त, कारण टाला 0.01632 हे माझं फायनल आन्सर आहे. प्रोसेस फॉलो करणं गरजेचं, हे बेसिक कॅल्क्युलेशन घेणं पण गरजेचं आहे. त्यासाठी पीडीएफच्या लिस्टमध्ये, पीडीएफमध्ये तुम्हाला काय मिळेल, पीडीएफमध्ये तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशनची तुम्हाला शीट मिळेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेशन करून दाखवले, जे बेसिक कॅल्क्युलेशन आहे. आपल्याला वाटत असतं की आपलं कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे, परंतु एकदा ते प्रॅक्टिस करा मग तुम्हाला कळेल की आपण कोणते मिस्टेक करणार होतो, आणि ज्यांनी ज्यांनी मिस्टेक केले असेल त्यांनी अवश्य कमेंट्समध्ये मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय, ही झाली तुमची दुसरी टाईप, एक सिंपल एक्झाम्पल घेतला. आता आपण थोडे थोडे वेगवेगळ्या पद्धतीने एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करतोय. वरती मी 8 7 3.2 divided by 0.18 1349. ओके ही व्हॅल्यू वाजव, ठीक आहे 1349. सिंपल प्रोसेस आहे, काय करतो आपण, लॉग अप्लाय करतो, म्हणून काय झालं, लॉग ऑफ
873.2 माइनस मध्ये कारण की डिविजन लॉग ऑफ 0.1349 चला कॅरेक्टरिस्टिक लॉग तर लिहून घेऊ एच कॅरेक्टरिस्टिक किती देणार आहे 2 एच कॅरेक्टरिस्टिक किती देणार आहे 1 बार कारण की 0 नाही 0 प्लस 1 1 बार चला कशामध्ये बघायचं आपल्याला कशामध्ये बघायचं आहे आता कशामध्ये बघायचं आहे 87 चा 3 मध्ये बघायचं 87 चा 3 खाली आले सरळ गेले कशामध्ये बघायचं आता 2 मध्ये बघायचं खाली आले सरळ गेले चला पटकन 87 चा 3 बघायचा 87 चा 3 बघायचा लॉग मध्ये बघायचा 87 चा 3 बघायचा किती 9410 9410 9410 झालं 87 चा 3 बघितला आणि मीन डिफरन्स काय बघायचा आपल्याला 2 बघायचा मीन डिफरन्स मध्ये काय बघायचा 2 बघायचा ते किती 1 आहे म्हणजे काय आंसर आला 9411 9411 चला किती 9411 ओके चला आता कशामध्ये बघणार आहे आता कशामध्ये बघणार आहे आपण आता आपण बघणार आहे 13 चा 4 9 मध्ये 13 चा 4 ओके मीन डिफरन्स मध्ये 9 13 तर सरळ गेले काय झाले सरळ गेले काय झाले ठीक आहे 13 चा 4 बघा 13 चा 4 बघितला 13 चा 4 13 चा 4 1271 1271 मीन डिफरन्स मध्ये काय बघायचं आपल्याला मीन डिफरन्स मध्ये बघायचं आहे 999 ला सरळ 9 ला गेले 9 ला गेले 29 किती 29 ओके चला ऍड करा 9 प्लस 1 किती होणार आहे 10 7 3 किती होणार 10 म्हणजे काय होणार आहे 1300 1300 1300 काय करायचंय बेसिक बेसिक काय करायचंय सबट्रॅक्शन चलो 2.9411 हा इथं काळजी अशी घ्यायची आहे इथं मिस्टेक होऊ शकते ती मिस्टेक काय वरती छोटी काली मोठी फरक पडत नाही जसे दिले तसंच कॅल्क्युलेशन करायचंय बघा 2.9411 1.1300 इथं काय सांगितलं सबट्रॅक्शन चला 1 मधून 0 गेला 1 1 मधून 0 गेला 1 4 मधून 3 गेला 1 9 मधून 1 गेला 8 ओके हे कसं प्रोसेस करायला तुम्हाला 2 एज इट इज दिला हे काय दिले मायनस आणि हे काय दिले तुम्हाला मायनस वर मायनस मायनस काय झालं प्लस म्हणजे काय झालं 3 म्हणजे काय 3 पॉइंट यांच्यात ऍडिशन केली तर काय आलं 3.811 काय करणार आता आपला अँटी लॉग अप्लाय अँटी लॉग अँटी लॉग अप्लाय केल्यानंतर अँटी ऑफ 3.8111 ओके चलो कशामध्ये बघायचं आपल्याला 81 चा अँटी लॉग मध्ये कशामध्ये बघणार आपण 81 चा कशामध्ये बघणार आपण 81 चा 1 मध्ये 81 चा 1 मध्ये बघितलं खाली आलो सरळ गेलो ओके कशामध्ये बघायचं मीन डिफरन्स मध्ये पण 1 चलो पटकन 81 चा कशामध्ये बघायचं अँटी लॉग मध्ये 81 चा 1 मध्ये बघितलं 81 चा 1 बघितलं काय आलं 6471 इथं किती आलं तुमचं 6471 मीन डिफरन्स मध्ये बघितलं किती आहे 1 1 मध्ये किती आहे 2 आहे म्हणजे काय आंसर आलं 6473 6473 चलो 6473 काय करतो पहिला डिजिट नंतर डेसिमल इनटू काय 10 पॉवर ऑफ 10 माइनस करते जर जाय का यस प्लस ऑफ माइनस 3 पर्यंत करतो म्हणजे काय आंसर आलं 6473 होप सो क्लियर असेल एग्जांपल किती वेळ झाला आपला 13 मिनिट अजून प्रोसेस बाकी आहेत अजून 3-4 प्रोसेस तरी बनतील आपले चल लक्षात ठेवा छोटी मोठी याचा विचार करायचा नाही ज्या पद्धतीने वरती एम एन खालचा एन आहे लॉग एन मायनस लॉग एनच होणार लॉग एन मायनस लॉग एन होणार नाही चल या एक्झाम्पल मध्ये आपण काय घेतलं होतं वरती डेसिमल घेतलं वरती घेतलं होतं का नाही खाली ओके आता मी काय करणार आहे वरती घेणार आहे 0.004871 डिवाइडेड बाय काय 1414 नको 14 नको आता आपण घेऊया 23.46 ओके 23.46 चला याला काय अप्लाय करणार आपण लॉग याला काय अप्लाय करणार लॉग लॉग काय 0.004871 मायनस होणार कारण की डिव्हिजन आहे लॉग ऑफ 234.6 काय चमकतंय कुठे चमकतंय का ओके नाही आहे चल कॅरेक्टरिस्टिक सर्वात पहिले नाही याची कॅरेक्टरिस्टिक किती 3 बार याची कॅरेक्टरिस्टिक बघितली किती येणार आहे ओके 2 आहे म्हणजे 2 होऊन जाईल चल कशामध्ये बघायचंय पटकन लॉग मध्ये आपण काय बघणार आहे 48.71 माझ्यासोबत बोलत चला कशामध्ये बघायचंय जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि माझ्यासोबत लॉग टेबल बघायला शिका कशामध्ये बघायचं आपल्याला 48 कशामध्ये बघायचंय 7 and 1 48 इथं बघणार आहे 7 खाली आले सरळ गेले
सरळ अजून कुठे बघायचं आपल्याला वन मध्ये म्हणजे इथे व्हॅल्यू चलो 48 चा 7 तर काय समजून बघणार आहे लॉग 48 चा 7 बघितलं 48 चा 7 7 बघितलं किती 6875 किती 6875 मीन डिफरन्स मध्ये बघितलं मीन डिफरन्स मध्ये इथे समज बघतो आपण 48 चा बघतो बरोबर ना 48 चा बघतोय 48 6875 मीन डिफरन्स मध्ये किती बघायचं आपल्याला 1 1 ची व्हॅल्यू किती 1 म्हणजे काय आंसर आला 6876 किती आले आपल्याला 90 चा 68 किती आले 6876 चला मीन डिफरन्स मध्ये काय 23 चा 4 अँड 6 मध्ये 23 चा बघायचा 23 चा कशामध्ये बघायचा आपल्याला 4 अँड 6 मध्ये बघायचा 4 अँड 6 मध्ये बघायचा चला पटकन 23 चा 4 अँड 6 23 चा 4 ओके इथे किती 3692 किती 3692 मीन डिफरन्स मध्ये गेले सरळ गेले किती 11 किती तुमचे 11 दोघांची ऍडिशन केली दोघांची ऍडिशन केल्यानंतर काय आंसर आला माझा किती आला 3 किती आला 10 म्हणजे काय झाला 3703 काय आंसर आला आता याचं 90 साठी झाला 3703 काय करायचंय दोघांचा बेसिक सबट्रॅक्शन त्या पद्धतीने 3.6876 मायनस करायचंय काय 2.3703 दोघांचं काय करायचंय सबट्रॅक्शन 6 मधून 3 गेले किती 3 7 मधून 0 गेले किती 7 8 मधून 7 गेले किती 1 6 मधून 3 गेले किती 3 हा एक असले इथे तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने प्रॅक्टिस होईपर्यंत मायनस 3 इथे काय करायचं मायनस 2 मायनस 3 मायनस 2 मायनस 5 म्हणजे काय 5 बार आंसर काय आला आपल्याला याचा 5.3173 काय अप्लाय करतो अँटी लॉग काय अप्लाय करतो आपण अँटी लॉग अँटी लॉग म्हणजे काय एंटी ऑफ 5.3173 चला एंटी लॉग मध्ये काय बघणार आहे आपण एंटी लॉग मध्ये काय बघणार आहे एंटी वन मध्ये काय बघणार 31 बघणार आणि मीन डिफरन्स मध्ये काय बघणार इथं काय बघणार आहे 7 सरळ गेले काले आले इथं काय बघायचं आपल्याला 3 ओके सरळ गेले काले आले 3 1 7 एंटी मध्ये बघायचं आपल्याला 3 1 7 जर बघितलं किती येतं तुमचं 2075 किती येणार आहे 2075 मीन डिफरन्स मध्ये जायचंय कशामध्ये बघतो आपण 31 बघितलं किती मध्ये बघितलं आपण 7 मध्ये किती 2075 मीन डिफरन्स मध्ये आपल्याला काय बघायचंय 3 बघायचंय म्हणजे ती काय व्हॅल्यू 1 म्हणजे काय 2076 ओके याची व्हॅल्यू काय 2076 काय करतो डेसिमल कुठे कुठे होतो पहिल्या डिजिट नंतर इंटू काय 10 हा बार काय म्हणजे मायनस 5 मॅनेज करण्याची गरज आहे का नाही मॅनेज करण्याची गरज आहे का नाही ही एक टाईप आहे समजला असं होप सो आता याच्यानंतर एक लास्ट टाइप असेल याच्यानंतर एक लास्ट टाइप आहे मी इंडिव्हिज्युअल लॉग टेबल मध्ये बघतोय स्वतः जेणेकरून तुम्हाला पण स्वतः माझ्यासोबत बघायचंय जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल जेवढं तुम्ही माझ्यासोबत लॉग टेबल मध्ये बघत राहशाल तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल आणि कुठं चुका होत आहेत ते पण तुम्हाला लक्षात येत जाईल पण तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ फक्त बघायचं म्हणून बघतायत लॉग टेबल मध्ये स्वतः बघत नाहीये काय होईल मला समजेल पण परत तुम्हाला समजणार नाही नेक्स्ट एक्झाम्पल आता आहे नेक्स्ट एक्झाम्पल आम्ही शेवटचा टाइप म्हणू शकतो 0.0017 लिहूया आणि इथे येतो मी 0.1191 ठीक आहे काय काय करणार लॉग अप्लाय केला लॉग अप्लाय केल्यानंतर काय होऊन जाईल लॉग ऑफ 0.00178 माइनस ऑफ लॉग ऑफ 0.1919 ठीक आहे चला सर्वात पहिले आपण काय लिहित असतो कॅरेक्टर याचे कॅरेक्टर किती देणार 3 बार पॉइंट याचे कॅरेक्टर किती देणार आहे 1 बार पॉइंट चलो आता कशामध्ये बघणार आहे 17 चा 8 मध्ये बघणार कशामध्ये बघणार 17 चा 8 मध्ये बघणार आहे चला 17 चा 8 मध्ये बघितला 17 चा 8 पण लॉग मध्ये बघणार आहे 17 चा 8 किती 2504 किती 2504 मीन डिफरन्स मध्ये बघितलंय मीन डिफरन्स मध्ये काहीच नाही म्हणजे आंसर काय आलं 2504 काय करायचं सबट्रॅक्शन आहे ओके आता कशामध्ये बघणार आहे 19 चा 9 मध्ये 19 चा 1 मध्ये बघणार या पद्धतीने आणि मीन डिफरन्स मध्ये काय बघणार 9 मध्ये 19 चा 1 कशामध्ये बघणार 1 मध्ये 19 चा 1 मध्ये बघितला 2810 मीन डिफरन्स मध्ये गेले सरळ मीन डिफरन्स मध्ये गेले तर किती व्हॅल्यू आहे अवेलेबल 20 दोघांची ऍडिशन केली काय झालं 20 30 चला ही किती व्हॅल्यू आहे 20 28 30 काय करायचे सरळ ऍडिशन करायची सॉरी सबट्रॅक्शन करायचं त्या पद्धतीने 04 मायनस आहे
2, 8, 3, 0 काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. 4 मधून 4 मधून 0 गेला 4, 10, 10 मधून 7 किती झाला 4, 14 म्हणजे किती झालं 6, किती झालं 1, 1 मधून जाणार नाही म्हणून घेतलं मी कॅरी, ओके 11, 11 मधून 2 गेला किती झालं 9. आता व्यवस्थित समजून घ्या, इथून एक कॅरी घेतलं -3 मधून कॅरी घेतलं, जसं आपण काय करतो 7, 8 असेल, जर मी इथून कॅरी घेतलं तर एका वेळेचं 18 आणि एका वेळेचं तुमचं 6, तसं इथून -3 मधून एक घेतला म्हणजे काय झालं -4, लक्षात असू द्या -4. अजूनही सांगतो शीटच्या स्टार्टिंगला, शीटच्या स्टार्टिंगला मी बेसिक सबट्रॅक्शनच्या काही कॅल्क्युलेशन घेतले, ते वस्तू बघा तुमचे डाऊट सगळे येतले होते. आता -3 काय झालं -4 एज इट इज, काय मायनस आहे, ओके किती 1/12 म्हणजे काय -1, -4 एज इट मायनस मायनस काय झालं ++1, -4 + 1 किती झालं -3, म्हणजे काय आन्सर आलं 3/12. काय कॅल्क्युलेशन मध्ये आलं तुमचं 3/9674 काय आपल्या करतो अप्लाय अँटी लॉग, काय करतो आपण अप्लाय अँटी लॉग, अँटी लॉग अप्लाय केल्यानंतर काय होणार आहे अँटी ऑफ 3/0.9674, ठीक आहे काय होणार आहे. आता कशामध्ये बघणार आहे अँटी लॉग म्हटल्यावर 96 मध्ये, याच्यामध्ये काय होणार 96 मध्ये बघणार आणि मीन डिफरन्स मध्ये 7 बघणार, सॉरी मीन डिफरन्स म्हटलं, आणि इथं काय बघणार 4 सरळ आणि खाली 96 चा 7 पण अँटी लॉग मध्ये 96 चा 7, 4 बघायचा तो किती आहे 8 आहे, दोघांची काय करायची ऍडिशन 8 आणि 8 16 म्हणजे काय 76, 9276 किती आहे 9276 आला. काय करतो आपण पहिल्या डिजिट नंतर डेसिमल करतो इंटू किती 10⁻³ पॉवर मायनस करायची गरज आहे का, यस प्लस ऑर मायनस 3 मध्ये आहे म्हणजे काय झालं 0.00926. आता हे तुम्हाला स्टार्टिंगचे जे बेसिक 10 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं समजून जाईल, बेसिक ऍडिशन काय केली, बेसिक सबट्रॅक्शन कशी केली किंवा हे पॉवर मायनस कशी केली, या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला पहिल्या 3-4 व्हिडिओ मध्येच मिळून जाते, तर ते सिरियली बघा मगच या व्हिडिओंकडे या, नाही तर काय वाटेल हे कसं झालं एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, वेगवेगळे कन्सेप्ट माझे स्वतःचे एस्टॅब्लिश केलेले आहेत त्या कन्सेप्टनुसार तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. परत एकदा सूचना तीच असेल, तुम्हाला काय करणे तुम्हाला प्रॅक्टिस करणे घरी आणि प्रॅक्टिस करून होमवर्क, आणि होमवर्क मध्ये केलेल्या मी चुका मेन्शन करणे कमेंट मध्ये.